टेल इज द कॉल, फाइनल का मैच है। केतन ने टॉस जीता और इन्होंने कहा कि हम बल्लेबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का फैसला लिया। प्रकारे अपना बैटिंग, पहला बॉल वेगवान तेज तर्रार वाइड जलद गति ने कवरच्या दिशेने मारला फटका, कोणती संधी नाही, चेंडू खणखणीत दणदणीत येतोय, हा येतोय जबरदस्त। दिन काजी पूर्ण करतोय, कव्हरला ड्राईव्ह केलेला हा फटका, शतरक्षक होता डीप कव्हरचा, पोहोचेपर्यंत मात्र चार धावा पाहायला मिळाल्या, चार धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते आठ। चेंडू आता मात्र संधी निश्चितपणे, तरुण येतोय, दॅट शुड बी टेकन गॉन, व्हॉट अ ट्रॅप हॅज बीन मेड बाय कटक्सला। धावसंख्या दहा एक गडी बाद, नक्कीच धावसंख्या दहा एक गडी बाद आपण पाहतोय। आणि आता नवीन फलंदाज स्टंटमॅन अँडी अशरफ खान या रॉयल वॉरियर्ससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे, बघा कव्हरच्या वरून मारायला गेले होते, चांगल्या रूम बनवून मात्र खेळाडू बाद होतोय, तो म्हणजे फरदीन, हरदीन फरदीन का चांगले प्रोडक्ट। फुल टॉस मात्र पंचाने ठिकाणी नो दिलेला आहे, सुनील त्या ठिकाणी येत आहे, झेल जरी घेतला असेल तरी संधी मिळेल, नो आणि एक धाव, दोन धावा मिळते, धाव संख्या 14। तयार साधा प्रयत्न, दुनिया विचारत नाही, प्रयत्नांमध्ये संघर्ष दिसायला पाहिजे, संघर्ष केतन मात्रेचा, डीप मिड विकेट क्लिअर करताना येतोय, पॅरेलल स्ट्रोक सिक्सर निघते, मात्र टप्पा आपण पाहूया ज्या पद्धतीने तयार होते, बघा बरोबर समोर वाट पाहिली आणि त्यानंतर मिड विकेट वरून आपण पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय। फुलेलेनचा बॉल, परफेक्ट पिचिंग, ब्लॉक होल डिलिव्हरी, पाय चेसणारा यॉर्कर हाताळला होता, दरम्यान केतन या शेवटच्या चेंडूवर फक्त। सुसियन संतोष सिंग, प्रमोदजी घाग, हरीजी शेट्टी, कुणालजी केरकर, क्रीडा रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे, ऐश्वर्य सर्वेने सुर्वेने एल सावरी। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, आपले आई वडील आपलं नाव ठेवतात पण ते नाव लोकप्रिय करण्याची जबाबदारी आपल्या कर्तृत्वाची, सुनील सावरीच्या वतीने पहिलाच बॉल वळतोय, दमदार षटकार। की यावर्षी या मोसमामध्ये भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निलेश परदेशी यांचा संघ रायगड, आज आपण काल आणि आज या दोन्ही दिवसात दोन स्पर्धांमध्ये फायनल खेळताना पाहतोय। पुढचा चेंडू फिरत याचा, हा देखील बॅक टू बॅक दोन षटकार होणार का, येस अनदर सिक्सर, व्हॉट अ स्टार्ट, इट्स अ ड्रीम स्टार्ट हॅज बीन गिव्हन बाय सुनील सावरी, लेफ्ट हँड बॅट्समन, 24 बट येस व्हॉट अ स्टार्ट, टू बॉल्स टू कन्सिक्युटिव्ह सिक्सर। काही फलंदाज सस्पेन्स खराब करत असतात आणि तो सस्पेन्स या ठिकाणी सुनील सावरीने मात्र खराब करण्याची सुरुवात केली, 25 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या दोन चेंडूंवर निम्मा धावफलक आपल्या नावावर केलाय सुनील सावरी। बॅक करणार पुढचा चेंडू, हा देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, सोपा झेल कम बॅक करतोय फिरोज, आणि आता मात्र या ठिकाणी सामन्याचं गणित पुन्हा एकदा बदलेल। तुम्हाला वर्ष लागतील या ठिकाणी, जेव्हा तुम्हाला वाटतं की क्रिकेटचा खेळ संपलाय तिकडनंच काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळतं, पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार जरी आले पण त्यानंतर फिरोजने दाखवून दिलेलं आहे की कम बॅक काय असतो, आणि हा रायगड हा संघ जर या फेरीत पोहोचलाय तर त्याचं एक कारण आहे ते म्हणजे इस्तियाक, इस्तियाकने सुरुवात करून दिली आणि या अंतिम लढतीमध्ये शेवट करण्याची करतो तयारी। बात केली मात्र इस्तियाकने एक मोमेंटम घेऊन गेले, कॅरी ऑन केलं मोमेंटम, केवळ नॉट ओनली जस्ट प्ले बिग स्ट्रोक बट यस द कॅरी दॅट कॅरी ऑन दॅट इनिंग, आणि बघा शेवट किती गोड करतोय, व्हॉट अ शॉट, इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ इश्तिका, इश्तियाक इज ऑन फायर, जिंकण्यासाठी आवश्यकता एकची। आणि बघा गणेश दादा बारे आणि महेंद्र बबन दादा गुरु म्हणतात की अजून 8-10 मिनिटं लागतील कारण अजून दुसरी ओव्हर येईल, या पहिल्याच ओव्हरमध्ये बघा आता इश्तियाकचा धावेची गरज आहे, एक धावेची गरज, यस चला बॉल पटवून द्या, पाच चेंडूंचा खेळ झालाय, काय अंतिम लढत पाहायला मिळते, वन लकी कूपन है वो ब्लेकर, ये देखिए इन्होंने कहा कि एक दुखे सेनान मध्ये फाइनल मध्ये पोहोचले आणि निश्चितपणे फिरोजला देखील ही ओव्हर आठवेल, स्लोवर वन ऑफ ब्रेक थोडस बाहेर निघणारा आणि ज्या पद्धतीने शेवट गोड करतोय, वन साइडेड एक तरफा मुकाबला हमने देखा और जय ये तीसरे संस्करण के फाइनल विजेता बनी है, 1/9 विकेट्स। ये देखिए केतन मारी पापे स्पोर्ट्स कडून बॅट आहे, 11 गिरगाव रायगड ठरते विजेता, नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 सीजन 3, रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि मानाचा हा चषक, जबरदस्त आयोजन पाहायला मिळते ते म्हणजे जनमित्र फाउंडेशन तसेच युवक मंडळाचं, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही अग्रगण्य स्पर्धा, पण पाऊस कुठे होता असं, पण या ठिकाणी धावांचा पाऊस जरूर या सर्व खेळाडूंनी पाडलेला आहे, कालपासून आपण तोच धावांचा पाऊस अनुभवतोय, तर यायचंय जय अंबे 11 गिरगाव रायगड विजेता।
नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024. अभिनंदन. चला या लगेच सर्वांनी एजे स्पोर्ट्सची जर्सी परिधान केलेली आहे. अजय स्पोर्ट्सच्या वतीनं आपण या सर्व जर्सीज पाहतोय. प्रत्येकाच्या शरीरावर ती जर्सी त्याला शोभून दिसते. रनरअप होण्याचं दुःख पचवलेलं आहे आणि त्या विजेता ठरलेल्या आहेत नॉर्थ स्टार ट्रॉफीमध्ये. तर अभिनंदन जयंबे इलेवन गिरगाव रायगड. नॉर्थ स्टार ट्रॉफीच्या माध्यमातून एक चांगला खेळ जयंबे इलेवन रायगडचा पाहायला मिळालेला आहे. तर नक्कीच या अजित जॉईन व्हा. निलेश परदेशी तुम्हाला पाहायला मिळतात. आज स्वतः खेळले. जसं मी फरदीनला प्रश्न विचारला होता की मेंटोरचं काम काय, तर मेंटोरला क्रिकेट खेळावं सुद्धा लागते आणि निलेशने ते खेळून दाखवलंय. खूप चांगली मॅनेजमेंट आमच्या सर्व मॅनेजर भावांची पाहायला मिळालेली आहे. रायगड संघ कुठेतरी विजयापासून अलिप्त होता आणि मला असं वाटतं की ही जी स्पर्धा आहे रायगडसाठी सुरुवात आहे आणि यानंतर रायगड संघ काय थांबणार नाही असंच कुठेतरी मला वाटते. निलेश, तुमच्याशी मला चर्चा करायला आवडेल. टीम